महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। खोडाळा भागातील विविध केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदांना संबोधित करताना मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी शिक्षकांना आवाहन केलंय की जनता व पालकांना बरोबर घेऊन लोकसहभागातून शाळेचा विकास साधला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत। पालघर शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर यांनी विशेष आयोजन करून शिक्षण परिषद कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात घेतला। मुलांनी लेझिम पथक तयार करून मान्यवरांचं स्वागत केलं। यावेळी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच नरेंद्र येले, उपसरपंच परशुराम आगिवले व सदस्य यांनी शाळेला मोठ्या स्वरूपात क्रीडा साहित्य व सायकल व इतर बाबी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांनी विशेष कौतुक देखील केलं व यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। वाकडपाडा केंद्राची शिक्षण परिषद कामडवाडी शाळेत पवार सर यांनी आयोजन केलं, तसंच पाथर्डी केंद्राची शिक्षण परिषद पाथर्डी इथं युवराज पाटील यांनी परिश्रम घेऊन आयोजित केली होती। यावेळी उपसभापती प्रदीप वाघ, सरपंच नरेंद्र येले, सरपंच लता वारे, उपसरपंच नरेंद्र कुमार वाघ, उपसरपंच परशुराम आगिवले, माजी उपसभापती शंकर भले, पत्रकार गणेश वाघ, युवा नेते अशोक वाघ, अंकुश वाघ, विस्तार अधिकारी नंदकुमार वाघ, रामचंद्र विषय, केंद्र प्रमुख नागू वीरकर, संजय वाघ, पांडुरंग वारे, गणेश खादे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सौरभ कांबळी, पालघर।